प्रताप कांचन यांच्या अंगावर केमिकलयुक्त ऑइल टाकून खिशातील 5,000 रुपये काढून घेतल्याप्रकरणी 4 जणांचा अंतरिम जामीन न्यायालयानं मंजूर केला. प्रताप कांचन यांच्या अंगावर केमिकलयुक्त ऑइल टाकून कपडे फाडून खिशातील 5,000 रुपये काढून घेतल्याप्रकरणी फौजदारचौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मुख्य आरोपी योगेश पवार यांनी ॲडव्होकेट डी एन भडंगे यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. FIR करण्यास झालेला उशीर आणि व्हिडिओनुसार फिर्यादीत असलेला चुकीचा मजकूर वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन केलेला युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी योगेश पवार याच्यासह राम जाधव, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे या आरोपींना 50,000 रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट डी एन भडंगे, ॲडव्होकेट अजिंक्य जाधव, ॲडव्होकेट एन एन भडंगे जाधव यांनी काम पाहिलं. सदरच्या फिर्यादीवरून दिनांक 9/11/2023 रोजी सर्व वर्तमानपत्रामध्ये सदरची बातमी प्रसिद्ध झाल्यावरून यातील फिर्यादीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अर्जदारांना अटक होईल या भीतीने योगेश नागनाथ पवार, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे तसंच किरण वाघमारे यांनी ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांच्याकडून अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये फिर्यादीने दाखल केलेली फिर्याद व घडलेली घटना याच्यातील तफावत तसेच दाखल केलेली फिर्याद ही 9 दिवस उशिरा दाखल केली असून सदर फिर्याद ही राजकीय द्वेष भावनेतून केलेली असल्याबाबतचा युक्तिवाद ॲडव्होकेट डी एन भडंगे यांनी केला. सदरचा युक्तिवाद हा सेशन जज राणेसाहेब यांनी मान्य करून सदरच्या आरोपींचा अंतरिम जामीन मंजूर केला. यात प्रत्येक अर्जदारांना प्रत्येकी 50,000च्या जामिनावर आज त्यांचे अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच मेहरबान कोर्टाने आरोपींनी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला सहकार्य करावे तसेच त्यांनी महिन्यातून 4 वेळा पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी अशा प्रकारचा हुकूम करून आज रोजी अंतरिम जामीन मंजूर